नमस्कार मित्रांनो, आज आपण शेती संवाद या यूट्यूब चॅनलला भेट दिली त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद। वाटाणा लागवड करत असताना घ्यावयाची काळजी, व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, फवारणी व्यवस्थापन। मित्रांनो, खूप सारे शेतकरी असे की त्यांना शेतामध्ये कोणते पीक घ्यावं त्यामुळे आपल्याला फायदा होईल। मित्रांनो, एक पर्याय असा आहे की वाटाणा लागवड करत असताना एक एकरमध्ये जर लावलं तर तुम्हाला 25-26 क्विंटलपर्यंत याचं उत्पादन मिळतं, त्यामुळे याला भावही चांगला मिळतो बाजारपेठेत आणि मशागत खर्च, फवारणी खर्च, यंत्र खर्च कमी येतो, त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येत नाही। मित्रांनो, आज हालाकीचे जीवन जगत आहे शेतकरी। जर तुम्ही वाटाणा लागवड केली थोडाफार याच्यातून नफा मिळतो, खर्च कमी नफा जास्त। वाटाण्याला खूप मागणी असते, तुम्ही ओला विकला तरी तुम्हाला 250-300 रुपये धडी मिळतो, वाळून विकला तर तो तुम्हाला 60-65 रुपये किलोनं विकला जातो, त्यामुळे शेतकरी नक्कीच याची निवड करावी। याची लागवड करत असताना सुपर फॉस्फेट व शेणखत टाकावं, नंतर सऱ्या पाडून याची लागवड करावी, चांगल्या उच्च प्रतीचं बियाणं निवडावं, फवारणी बुरशीनाशक फवारणी करावी, त्यामुळे याच्यावर कुठले कीटाणू हे कीड वगैरे लागणार नाही। आळी म्हणून सनी कराटेची फवारणी करावी। शेतीमध्ये उत्पादित झालेलं खर्चही निघतो, त्यामुळे शेतकऱ्याची निवड करावी। जय हिंद, जय महाराष्ट्र। सब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।